नोव्हेंबर महिना संपत आला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत केवळ सतरा साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली असली तरी रोजच्या गाळपासाठी असणारी ऊसाची मागणी पूर्ण होत नसल्यानं कारखान्यांसमोरही मोठी अडचण निर्माण झाली आहे यावर्षी अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये ऊस पिकाचं त्यातच ऊस दराची अनिश्चितता आणि अनि गतवर्षीचे थकीत देणी यामुळे ऊस उत्पादक शेतकर या शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू आहे या वर्षीचा ऊस दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशाराही विविध शेतकरी संघटनांनी दिलाय मात्र त्यापूर्वीच अनेक साखर कारखानदारांनी गाळप परवाने घेऊन गाळपास सुरुवात केली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण एक्केचाळीस सहकारी साखर कारखाने आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण एक्केचाळीस साखर कारखाने आहेत त्यापैकी एकोणतीस कारखाने हे सहकारी तर बारा कारखाने खासगी तत्वावर आहेत मात्र यापैकी केवळ सतरा साखर कारखान्यांनीच गाळपास सुरुवात केली आहे काही कारखान्यांनी गतवर्षीची एफ आर पी दिली नसल्यानं त्यांना गाळप परवाने मिळालेले नाहीत बारा हजार गाळप क्षमता असलेल्या वारणा सहकारी साखर कारखान्यानं गाळप परवान्यासाठी अर्जच केला नसल्यानं हा कारखाना सुरू होणार की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचं साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आलंय दर महिन्यामध्ये सुरू होणारे साखर कारखाने अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या केवळ सतरा सहकारी साखर कारखान्याने ग गळीत हंगाम सुरू केलेला आहे तर गतवर्षीची एफ आर पी थकीत असल्यामुळे सहा साखर कारखान्यांना परवाने नाकारण्यात आलेले आहेत वारणा सहकारी साखर कारखान्याने तर गाळ परवान्यासाठी अर्जच केलेला नाही त्याच्यामुळे हा कारखाना सुरू होईल का नाही याची देखील अनिश्चित आहे यशमीसाठी कॅमेरामन विजय जाधवसह इकबाल रेटरेकर